एक वाजलेला आहे, ज्यांना भूक लागली त्यांनी हात वर करा बरं, भूक कुणाला लागलेली हात वर करा। हा ठीक आहे, म्हणजे भूक कुणालाच लागलेली नाहीये। रोहिदासला काळजी लागलेली होती, तुम्हाला भूक लागलेली आहे, आणि मी त्यांना सांगितलं वर्षातला एक तरी दिवस खाण्यापिण्याशिवाय विचार ऐकण्यामध्ये खर्च व्हायला पाहिजे, एक तरी दिवस। त्यामुळे हे मी एकादशी हा शब्द नाही वापरणार, पण उपवास असा शब्द वापरायला काही हरकत नाही, कारण अतिशय मोठ्या कष्टाने अशी संमेलनं कुणीतरी उभी केलेली असतात। आणि पुणे जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की गेली 4-5 वर्षे रोहिदास जाधव, फुले शाहू आंबेडकर ह्या 3 महापुरुषांना एकत्रित करून सातत्याने संमेलन भरवतो आहे भोरमध्ये, आणि त्या संमेलनाची एक चळवळ झालेली आहे, आणि त्या चळवळीतला एक धागा सासवडमध्ये पोचलेला आहे। त्यामुळे पहिल्यांदा सासवडकरांना आणि ही चळवळ पसरवणाऱ्या रोहिदासला मी मनापासून धन्यवाद देतो। निखिलनी उल्लेख केला आचार्य रात्रेंचा, आचार्य रात्रे इथले होते, करेचं पाणी त्यांनी पुस्तक लिहिलं, कधीतरी ते पुस्तक घेऊन नदीच्या पात्रावर फिरून या, तुम्ही गेला नसणार मला माहिती आहे, कारण जाण्यासारखी नदी राहिली की नाही ही शंका आहे। आत्रेंचा गावात भरण्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जगातला सगळ्यात भारी जर लेख कुणी लिहिला असेल तर तो आचार्य आत्रेंनी लिहिला होता। आणि आत्रेंनी लेख लिहिला याचा अर्थ बाबासाहेब आणि आत्रे हे दोघेही समतेच्या विचाराचे प्रचारक प्रसारक आणि आघाडीचे शिलेदार होते, म्हणून हे सासवडमध्ये भरते याला खूप महत्व आहे। हे एका विशिष्ट पार्श्वभूमीवर भरत आहे की निखिलने ती सगळी पार्श्वभूमी अतिशय व्यवस्थित मांडलेली आहे। त्याचं भाषण ऐकून मला अतिशय मनापासून वाटत होतं की त्यांनी खरं म्हणजे आता राजकारणात सुद्धा यायला हरकत नाही, मनापासून वाटतं मनापासून, कारण आपणच नेहमी राजकारणाची व्याख्या तयार करतो, शाने माणसं राजकारणापासून दूर राहतात, सज्जन दूर राहतात, तेव्हा राजकारण करप्ट होत, तर ते करप्ट करूया नको। आता जसा बाहेरून पाठिंबा आहे, रस्त्यावरून पाठिंबा आहे, तसं फुले शाहू आंबेडकरी विचारांना मानणारी मंडळी राजकारणामध्ये येण्याची आता वेळ झालेली आहे, ते यायला पाहिजे। फुले शाहू आंबेडकरी मी प्रत्येक वेळेला तिन्ही नावं घेत चाललेलो आहे, कारण मी जेव्हा बाबासाहेबांना समजून घ्यायचा विचार केला कॉलेजला असताना मी थोडं उलट समजून घेत आलेलो आहे। बाबासाहेबांनी ज्यांना पहिला महागुरु मानला तो बुद्ध वाचायला मी सुरुवात केली आणि बाबासाहेब समजून घ्यायला, जे दुसरे महागुरु होते तुमच्या पुणे जिल्ह्यातलेच, चला पुणे जिल्ह्याचा राग पण येतो आणि असा अभिमान पण वाटतो, एक वेगळंच रसायन आहे, चला अंगावर शेण टाकणारे हेच, पाव खाल्ला म्हणून गायीचं मूत पे म्हणणारे हेच, फॅमिली प्लॅनिंग केलं म्हणून कोर्टात नेणारे हेच, आणि ह्या सगळ्या क्रांती सूर्याला जन्माला घालणारे पण हेच होते। एक विचित्र असा पुणे जिल्हा आहे। त्या महात्मा फुलेंना मी वाचायला सुरुवात केली। तिसरे महागुरु कबीर होते, मला हिंदी नीट कळत नव्हतं, पण कॉलेजमधल्या हिंदी प्राध्यापकांच्या मदतीनं मी कबीरांचे दोहे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो। मी शाहू महाराज तर 8वीत असतानाच वाचायला सुरुवात केली, कारण कर्नाटकामध्ये रायबाग या ठिकाणी त्यांनी घोडी बांधण्यासाठी जी पाक तयार केलेली होती तिचं पुढे हॉस्टेलमध्ये रूपांतर झालं, आणि त्या हॉस्टेलमधल्या एका रूममध्ये मी 8वी 9वी 10वी शिकत होतो आणि रोज शाहू महाराज आठवत होते की त्याने ही पाक बांधली नसती तर, हे हॉस्टेल झालं नसतं तर तुमच्या आणि माझ्या आज भेटत झाली नसते, पाटलाच्या वाड्यावर शेण काढायचं काम इमाने इतवारे केले असतं, कारण माझ्या 56 पिढ्या त्याच करत होत्या। त्यामुळे हॉस्टेलने टर्निंग पॉईंट दिला, कबीराने टर्निंग पॉईंट दिला,
आणि ह्या सगळ्यांचं थोडं थोडं वाचून झाल्यानंतर मग मी बाबासाहेब वाचायला सुरुवात केली आणि मला बाबासाहेब खरे खुरे हे विश्वरत्न तेव्हा वाटले. कारण या बाबासाहेबांच्या मध्ये फुले आहेत, बुद्ध आहे, कबीर आहे, शाहू महाराज आहे, म्हणून बाबासाहेब एक महानायक आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा विचार कधीही जाती पातळीवर केला, जातीचे चष्मे लावून केला, तर बाबासाहेबांचं जातीकरण आणि त्यांचं वैश्विकीकरण करायचं असेल तर हे चार महापुरुष जोडीला घेऊन त्यांचा जय जयकार केला पाहिजे. आणि आपण काही उपकार करत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात माणगावला जी महापरिषद झाली त्या परिषदेमध्ये जे वेगळे वेगळे ठराव झाले, निखिल, कारण निखिलचं वाचन माझ्यापेक्षा जास्त आहे, तरी अधून मधून निखिल म्हणत जाणार कारण तो पहिल्यांदा वाचन ऐकतो सापडलाय असतो. तर माणगावच्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी ठरवलेले परिषदेच्या तिसऱ्या दिवशी आणि माझ्या माहितीप्रमाणे 14वा ठराव असा आहे, करवीर संस्थानचे राजे राजर्षी शाहू महाराज यांनी शूद्र अतिशूद्रांच्या महारा मांगांच्या विकासासाठी, समतेसाठी, न्यायासाठी जे काही कष्ट केलेले आहेत आणि करत आहेत त्याचं स्मरण म्हणून आजपासून सगळ्या अस्पृश्य लोकांनी शाहू महाराजांची जयंती सणावारासारखी साजरी करावी. बरोबर आहे कुलकर्णी सर, कारण मी त्यांच्याकडून पण संदर्भ घेऊन येत असतो वाईमध्ये. सरा हे वाई संदर्भातच ठिकाण झालेलं आहे, ते बदलायला पाहिजे. आता कुलकर्णी सरांना पुण्यात घेऊन जायला पाहिजे. मी विचार करत असतो बाबासाहेबांनी असा ठराव काय केला असेल, का मांडला असेल फुल्यांना महागुरु, का बुद्धाला शरण गेले असतील. कुणीतरी म्हणालं काळ्या रामाच्या मंदिरात त्यांना प्रवेश मिळाला असता तर ते बुद्धिस्ट झाले नसते, हे 100% खोटं आहे, हे तर्कशास्त्र आहे. आपण बाबासाहेबांच्यावर अन्याय करू नये. अनेक विद्वान सांगतात महाडचा 14 स्थळांचा सत्याग्रह यशस्वी झाला असता तर राम मंदिराचे दरवाजे उघडले असते तर बाबासाहेब हिंदूच राहिले असते, असं झालं नसतं. कारण हिंदुत्व काय आहे हे ते जन्मापासून ओळखत आलेले होते आणि टेस्ट केस होते महाड आणि काळाराम. त्यामुळे असं कधी अंदाज बांधू नये. ज्यांच्या घरात बुद्ध आहे, ज्यांच्या घरात कबीर आहे, ज्यांच्या पिढ्यान पिढ्यामध्ये कबीराचे अभंग आहेत, तो आज ना उद्या बुद्धालाच शरण जाणार होता ही दगडावरती नाही का. आणि कबीर, कबीराकडून त्यांनी जी प्रेरणा घेतलेली होती ती समाजसेवा कशी करायची, करायची की नाही नव्हे कशी करायची याची प्रेरणा होती. आणि कबीर आपल्या एका दोह्यामध्ये सांगतो, ज्याला समाजसेवा करायची आहे, ज्याला माझ्या मागं यायचं आहे, त्याने पहिल्यांदा आपलं घर जाळावं आणि माझ्याबरोबर रस्त्यावर यावं. बाबासाहेबांनी हा दोहा त्यांच्यावर स्वीकारला. आयुष्यात ते कधीच घरात दिवा लावले नाही, दिवा लावला तो तुमच्या माझ्या घरात काळजात आणि रस्त्यावर. ही एक परंपरा आहे आणि ही परंपरा महाराष्ट्राच्या बाहेर काय पद्धतीने चाललेली आहे याचा आपण विचारच करत नाही. हे महाराष्ट्रातल्या आंबेडकरवाद्यांचे लफडच आहे. ते म्हणतात आंबेडकर आम्हालाच कळला. का कळला? आमच्या जातीतले होते. तुम्ही कोणत्या जातीतले आहात ह्याच्यावर बाबासाहेब कळणे की न कळणे ठरत नाही. तुम्ही त्यांची परंपरा काय वाचता, हे कुणाचे क्लोन आहेत, हे कोणत्या निखाऱ्याचे क्लोन आहेत, हे कोणत्या क्रांतीचे क्लोन आहेत हे समजून घेतल्यानंतर बाबासाहेब कळतात. बाबासाहेब विशाल होतात, विनाकारण भीती वाटते आपल्याला. बाबासाहेबांनी फुल्यांची चर्चा केली ना, बाबासाहेब छोटे होतील का आणि फुले छोटे होतील का, या भंपक गोष्टी आहेत. हे महापुरुष कुणाशी कुणाची तुलना केल्यानंतर कधी छोटे होत नाहीत, कारण ते जन्मजातच महापुरुष असतात. तुम्ही पट्टी कोणतीही बदलली, टेप कोणताही वापरला, तरी त्यांचं महापुरुष कमी होण्याचा काही संबंधच येत नाही. कर्नाटकामध्ये त्यांच्या समकालीन जे क्रांती पुरुष तयार झाले त्यांच्या बरोबर तिथल्या दलितांनी बाबासाहेब स्वीकारलेला आहे. कर्नाटकात कुठेही जा, जसे इथे फलक लागतात
फुले शाहू आंबेडकर कर्नाटकात काय लागतात? बुद्ध बसव बाबासाहेब, बुद्ध बसव बाबासाहेब, 3B। हे 3B काय? कारण बुद्धानंतर बसवंतांनी जेवढी मोठी जातीयांताची चळवळ केलेली आहे तेवढी आतापर्यंत कुणीच नाही केलेली, म्हणून ते बाबासाहेब बरोबर जोडले गेले। तुम्ही तळणी तमिळनाडू मध्ये जा, बाबासाहेब पेरियर अशी क्रांतिकारी विचारांची रचना आहे। आणि आपण महाराष्ट्रामध्ये आमचे बाबासाहेब, दलितांचे बाबासाहेब, आमच्या जातीचे बाबासाहेब करत करत एका महानायकाला आपण मायनॉरिटी मध्ये जरी घेऊन जातो आहोत का, याचा विचार करायला पाहिजे। आणि त्यासाठी अशी संमेलन खूप उपयोगी आहे। मला बोलायला सांगितले शेतकरी आणि कामगारांच्यावर, मी त्याच विषयावर बोलणार। जरा नमनाला जास्त तेल गेलं पण ते आवश्यक होतं। हे रणांगणावर वापरायचे कसे महापुरुष, ह्यांच्या विचारांना धार कशी लावायची, समकालीन प्रश्न भेडसावणारे जे आहेत ते सोडवण्यासाठी पुन्हा महापुरुषाच्या विचाराचा दरवाजा कसा छोटवायचा हे समजून घ्यायला पाहिजे। आपलं नुसतं भावनेच्या भरात चालतं, राज्यघटना अशी आहे, ती अशी पुस्तकात प्रत्यक्षात कशी चालली तिथं, बाबासाहेबांचे विचार असे प्रत्यक्षात काय चाललेलं आहे तिथं, ह्या टेस्ट करणाऱ्या जागा आहेत। नुसती बुकात राज्यघटना महान असून चालत नाही, बाबासाहेब तेच म्हणाले होते, ही चांगली राज्यघटना की वाईट राज्यघटना हे वापरणारे लोक कोण आहेत, ते जर नालायक असतील, ते सैतान असतील, तर ते आपल्यासारखी राज्यघटना करतील। जर सैतान बायबल वाचणार असेल तर तो वेगळा अर्थ सांगेल, आणि जर फादर बायबल वाचणार असेल तर वेगळा अर्थ सांगेल। सैतानांची संख्या वाढलेली आहे लक्षात ठेवा, कोणाची संख्या वाढलेली आहे? सैतानांची संख्या वाढलेली आहे। आणि बायबलचा ते अर्थ सांगायला निघालेले आहेत। या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचं शेतकरी आणि कामगारांचं धोरण कसं समजून घ्यायचं, ते विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यायचं, ते अंध भक्तांनी समजून घ्यायचं, ते विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं, तरुणांनी समजून घ्यायचं, कोणी कोणी समजून घ्यायचं आहे। मी अनेकदा सांगतो, खैरमोड यांनी जे बाबासाहेबांचं चरित्र लिहिलेलं आहे त्याचे खंड आहेत आले, आणि जेव्हा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होतं हजारो लोक जमलेले आहेत, चितेवर तो ध्येय ठेवलेला आहे, आणि चितेला जेव्हा अग्नी लागतो, भाषण व्हायला लागतात, सूर्य मावळायला लागतो, आणि खैरमोडे सारख्या रुक्ष माणसाने महाकाव्यातली ओळ वाटावी असे वाटलेले निघेल। अरे दादा कोण बोलतोय, हा जरा दिवा बाजूला करतो का, लोक दिसत नाहीत मला, मागच्या मागे पळून गेले तर काय करेल। एक वाक्य लिहिलेलं आहे आणि मी ते वाक्य वाचताना इतका सदगदित होतो, कधी कधी डोळ्यात पाणी येतं, कधी आणखीन काय तर कळायला लागतं। ते वाक्य असं आहे, काव्यात्मक वाक्य आहे, एकच वाक्य आहे संपूर्ण त्या खंडामध्ये, कवितेतलं एकच वाक्य आहे। ते वाक्य असं आहे, जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा काजव्यांचे राज्य चालू होते। काजव्याने हे कसं समजून घ्यायचं, असे काजवे जे रोज सूर्य 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 म्हणतात, जे रोज अग्नि अग्नि म्हणतात, रोज क्रांती क्रांती म्हणतात, रोज विस्तव विस्तव म्हणतात, रोज युद्ध युद्ध म्हणतात, पण काजवे त्याने आपलं रूपांतर सूर्यात करण्यासाठी हे कसं समजून घ्यायचं। अनेक भेडसावणारे प्रश्न आहेत, शेतकरी कामगार ह्यांच्याविषयी बाबासाहेबांचं जे धोरण होतं, आपण म्हणतो मंत्री झाल्यानंतरच त्यांनी ते धोरण आखलं, तसं नाहीये, तो एक भाग आहे। त्यांच्या चळवळीपासूनच, त्यांच्या चळवळीमध्ये जसा शूद्र अतिशूद्रांचा विचार होता, अल्पसंख्याकांचा विचार होता, शेतकऱ्यांचा विचार होता, कामगारांचा विचार होता, आणि एका शब्दात सांगायचं झालं तर ब्रोकन मॅनचा विचार होता। हे व्यवस्थेने तुकडे केलेले माणसं होते।
त्यांचे चेहरे हिसकावून घेतलेले ही माणसं होती. बाबासाहेबांचं सगळं राजकारण म्हणजे ब्रोकन मॅनला त्याचा चेहरा परत देण्याचं राजकारण. बाबासाहेबांचं सगळं राजकारण ज्यांना व्यवस्थेने मुद्दाम होऊन काजवे बनवले त्यांच्या पंखामध्ये थोडा अधिक उजेड बनव भरण्याचं राजकारण होतं. पण बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं ह्याच्यावर कधी कोणी बोलतच नाही. गंमत म्हणजे शेतकरी पण बोलत नाही, शेतकऱ्यांचे नेते पण बोलत नाही. आपला विचार कुठून चालू होतो? शरद जोशींच्या पासून चालू होतो. शेतकऱ्यांचा विचार बुद्धापासून चालू होतो, महात्मा फुल्यांच्या पासून चालू होतो आणि बाबासाहेबांच्या एका टप्प्यावर त्याला असं एक निकोप एक विशाल रूप मिळत. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचा विचार तीन पद्धतीने केला होता. मी थोडक्यात थोडक्यातच जाणार आहे कारण मध्येच कोणीतरी म्हणायला नको भूक लागली म्हणून. आणि माझी तरी मनापासून इच्छा आहे आई शपथ तुम्ही आज उपाशीच राहायला पाहिजे. तीन पद्धतीने केला. मुळात एक, बाबासाहेबांच्या त्या काळात सुद्धा शेती ही गोष्ट जातीतच अडकलेली होती. शेती करायचा अधिकार कोणाला होता? शेती काय सगळ्यांच्या नावावर नव्हती. गेल्या 150 वर्षामध्ये ती सळ्यामाळ्याच्या नावावर आलेली आहे. परकी इथे आल्यानंतर त्यांनी जमिनी दान केल्या, त्यांनी वतन दिले आणि प्रत्येकाच्या नावावर सातबारावर काहीतरी शेती दिसायला लागली. शेती जातीत अडकली होती. जातीत अडकलेली शेती पहिल्यांदा बाहेर काढली. खोतीत अडकलेली शेती म्हणजे जातीतच अडकलेली शेती, ती बाहेर काढणं. ती बाहेर कशी काढायची यासाठी त्यांनी विचार सुरू केला. आणि जाती बाहेर काढायची म्हणजे शेती सार्वत्रिक करायची. या देशामध्ये गावातल्या सर्वसामान्य माणसाची पत ही त्याच्या 7-12 किती एकर शेती आहे याच्यावर ठरते. ते पैशावर नाही ठरत. लग्नात हुंडा किती द्यायचा 7-12 ठरतो. लग्न कसं लावायचं 7-12 ठरवतो. आणि या देशामध्ये 80% असे लोक होते ज्यांना 7-12 नव्हता. माणूस असल्याचा 7-12, शेतकरी असल्याचा 7-12, प्रतिष्ठा असल्याचा 7-12 नव्हता. शेतीचं सार्वत्रिकरण म्हणजे शेतीचं राष्ट्रीयकरण. या देशातल्या शेतीला जाती बाहेर काढून, विशिष्ट लोकांच्या मुठीत अडकलेल्या शेतीला बाहेर काढून, शेती ही राष्ट्राच्या समाजाच्या आणि प्रत्येक माणसाच्या मालकीची झाली पाहिजे असे सांगणारे बाबासाहेब पहिले होते. ही शेती करायची कशी? सरकारने ती ताब्यात घ्यायची, ती कसण्यासाठी बळ द्यायचं, त्याला चांगलं पाणी पुरवायचं, त्याच्यावर टॅक्स पण आकारायचा, त्याचा क्रॉप पॅटर्न ठरवायचा आणि शेतकऱ्यांनी शेती करायची. हे आज जरी सांगितलं शेतकऱ्यांना पटतच नाही. हे क्रॉप प्लॅनिंग अजून आपल्या शेतकऱ्यांना पटतच नाही म्हणून तो मरतो. एकदा कांद्याला भाव मिळाला सगळे कांदे कांदे कांदे, एकदा द्राक्षाला भाव मिळाला सगळे द्राक्षे द्राक्षे, एकदा ऊसाला भाव मिळाला जमिनीच्या चिंद्या होईपर्यंत ऊस होऊन आणि नंतर बोंबलायचं जमीन फुटली राह नाहीतर ती टेकेल कशी. 50 वर्ष रात्रंदिवस पाणी पिऊन पिऊन ऊसासाठी जमीन फुटणार, तिच्यातून मीठ बाहेर येणार आणि अशी जमीन फुटणार ती कायमसाठी वांज होणार आहे. ती जर वांज नसेल करायची तर क्रॉप प्लॅनिंग पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी शिक्षक शेतकऱ्यांचं प्रशिक्षण ही कल्पना जी शाहू महाराजांनी त्यांच्या काळात मांडली, शेतकऱ्यांची शिष्टमंडळ परदेशात नेऊन त्यांना शिकवून आणलं, चांगल्या जातीची जनावर कशी तयार करायची हे त्यांनी मांडलं, पण ते करवीर संस्थानापुरतं मर्यादित होत आणि बाबासाहेब हा प्रयोग भारतभर करू पाहत होते. कारण शाहू महाराजांच्याकडे काही देशाची सत्ता नव्हती, बाबासाहेबांच्याकडे आली. अजूनही आपलं ठरत नाही शेतकरी कुणाला म्हणावं. आत्महत्या करत शेतकऱ्यांना भरपाई द्यायची वेळ आली की मारामाऱ्या चालू होतात. एकीकडे शेतीत कधी न गेलेले विद्वान आणि दुसरीकडे रोज बांधावर मरून अज्ञानी राहिलेले शेतकरी एक वाद चालू होतो. शेतकऱ्यांची व्याख्या काय?
स्वातंत्र्यानंतर 60 वर्षे पहिले शेतकरी कुणाला मारायचं हेच आपण ठरवू शकत नव्हतो. आणि हा बळीराजाचा देश, शेतकरी कुणाला मारायचे? विद्वानाने खूप व्याख्या केलेला आहे, ज्याच्या नावावर विशिष्ट एकर जमीन असते, ती विशिष्ट वर्षे असते, तो शेतात राबतो, तो पीक घेतो किंवा नापीक होते, तो शेतकरी. ही व्याख्या मर्यादित होती. बाबासाहेब असे पहिले शेती तज्ञ निघाले भारतामध्ये की त्यांनी या लोकांना तर शेतकरी मानलं, पण ज्या पिढ्या शेकडो वर्षे शेतीतच राबायचं काम करतात, राबून राबून तिथल्याच बांधावर मरतात, त्या सगळ्या शेतमजुरांना शेतकरी म्हणून मान्यता मिळायला पाहिजे, त्यांच्या नावावर पण जमीन चढायला पाहिजे हे बाबासाहेबांनी सांगितलं. अजून आपल्याकडे शेतमजुराचा विचारच नाहीये, काहीतरी एक शासन कमिटी नेमतं किमान वेतनाचे, ते कुणाला मिळत पण नाहीये. मी अनेक वेळेला विचारलं, शेतकरी आत्महत्या करत असेल त्याचं पुनर्वसन करा, त्याच्या शेतीला मदत करा, त्याला खत द्या, त्याला ज्ञान द्या, त्याला सगळं द्या, पण त्या शेतीतल्या मातीत मरणाऱ्या शेतमजुराला तुमच्या अजेंड्यावर स्पेस का नाही? पहिला प्रश्न त्यांनी विचारला. का विचारला? तर भारतातले काही गरीब शेतकरी वगळले तर बाकीचे सगळे शेतकरी मोबाईल घेऊन बांधावर जातात आणि त्यांची शेती कसून देणारा कोणीतरी यंत्रणा असते. आता तर ते व्हॉट्सअप काय ॲप आलेलं आहे, मोबाईलवर इंजिन चालू करता येतं, इंजिन बंद करता येतं, पाणी पळालं की नाही हे शेतातला फोटो मजूर काढून पाठवतो त्याला मोबाईलवर. भारतातला शेतकरी सातत्याने तोट्यात का जातो ह्याची कारणं बाबासाहेबांनी शोधून काढली होती. का तोट्यात जातो तो? त्यातलं पहिलं कारण एक की भारतीय शेतकरी आधुनिकतेकडे वळत नाही, नव्या ज्ञानाकडे तंत्रज्ञानाकडे वळत नाही, पारंपरिक पद्धतीनं प्रयोग करायला जातो, ते प्रयोग अयशस्वी झाले की शेतकरी अडचणीत येतो. तर कोण रडते बघ ना, रडण्यासारखं तर बोलत नाही मी. कोण रडतंय? त्याचा फोटो व्हॉट्सअपवर पाठवा. ही कारणं काय शेतकऱ्यांच्या दुःखाची? या दुःखाच्या कारणांची पहिली छाननी, पहिला एक्सरे महात्मा फुलेंनी घेतला आणि त्याचं एक्सटेन्शन कोणी केलं? बाबासाहेबांनी केलं. आणि मध्ये शाहू महाराज आहे. हा मरतो का? ह्या अडचणीत काय येतो? तो नव्या तंत्रज्ञानाला ज्ञानाला सामोरे जात नाही, कारण शेतकऱ्यांनी शिकूच नये अशी व्यवस्था सांगत होती. पहिल्यांदा त्याला शिक्षण द्यायला पाहिजे. तो मागास राहता कामा नये. भारतातला शेतकरी किती मागास! आपल्याकडे भारत नांगर कधी आला किर्लोस करतात तो कुणाला आठवत का? फाळ असलेला नांगर कधी आला आपल्याकडे? भारत फाळ असलेला नांगर महाराष्ट्रात किर्लोस्करांनी लॉन्च केला. ह्या लोखंडी फाळ असलेला किर्लोस्करांनी केला. तोपर्यंत आपला शेतकरी नांगर कसा ओढत होता? लाकडाचा, दगडाचा, अजून कशाचा तरी, आणि जमीन भुसभुशीत होत नव्हती. आणि जेव्हा नवीन तंत्रज्ञान आलं, तो स्वीकारायला लागला, तेव्हा इथल्या धर्मव्यवस्थेने शेतकऱ्याला सांगितलं की जो शेतकरी लोखंडी फाळ असलेला नांगर जमिनीमध्ये घुसवेल तर ती फाळ जमिनीच्या गर्भाशयात जाईल, गर्भाशय उद्ध्वस्त होईल आणि नाकेती येईल. काय शेतकऱ्याचं नपडाय त्याला? त्याला कोणी शहाणं होत येत नाही, त्याला कोणी ज्ञान स्वीकारत येत नाही. फुल्यांच्या काळामध्ये फुल्यानं जेव्हा कळलं की शेतकऱ्याला पिकासाठी पाणी मिळत नाही म्हणून त्याचं खूप नुकसान होतं, पाणी पाहिजे शेतीला, त्यांनी इंग्रजांशी चर्चा करून आंदोलन करून ते धरण बांधलं, धरणात पाणी साठलं. आणि महात्मा फुले ज्यांना तात्या म्हणायचे ते गावोगाव फिरून शेतकऱ्यांच्या मिटिंगा घ्यायला लागले, भाऊ आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी धरणात पाणी साठले, आता ते शेतीला घ्या आणि क्रॉप सिस्टीम बदला, बारमाही शेती करा, सामाही शेती करा, कारण पाणी तुमच्या उशाला आलेलं आहे. त्यांच्या लक्षात आलं की पहिली 7-8 महिने एक पण शेतकरी धरणातलं पाणी उचलत नाहीये.
पाणी उचलत नाहीये. अरे धरण आलं उशाला आणि पाणी पाणी उचलत हा. तात्याने पुन्हा चौकशी केली, कारण त्या 8-9 महिन्याच्या काळात गावोगावचे भटजी पुरोहित शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन ते प्रचार करत होते. आणि तो प्रचार असा होता की शेतीत मध्ये चांगलं पीक यायचं असेल तर वरून डायरेक्ट पडलेलं पाणीच वापरायला पाहिजे. साचलेलं पाणी वापरलं पीक कुजत, आणि वर अतुचे पडलेलं पाणी वापरलं पीक फुलत. बाबासाहेबांनी हे वाचलेलं आहे. आणि जेव्हा त्यांना वॉटर प्लॅनिंग मध्ये काम करायची संधी मिळाली तेव्हा या देशातल्या पाण्याचं प्लॅनिंग कसं करावं त्याचा एक मास्टर आराखडा, मास्टर प्लॅनिंग बाबासाहेबांनी जो केलेला आहे तसा तेवढ्या उंचीचा त्यानंतर कुणी केलेला नाहीये. हे वाजपेयींचं सरकार आलं मध्ये 92 काहीतरी, आणि त्याने घोषणा केली नद्या जोड प्रकल्प. आणि आमचं सरकार किती शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे, किती हुशार आहे, किती तंत्रज्ञान आहे हे आपल्या टेऱ्या आपणच बढवून घ्यायला लागले. आम्ही शोध लावला, आम्ही शोध लावला. आणि आम्ही त्यांना सांगायचो बाबासाहेब पाटबंधारे खात्याचे मंत्री होते, त्याच वेळेला त्यांनी नदी जोडण्याचा प्रकल्प कसा आखलेला होता ते तुम्ही सांगतच नाही. हे आपल्या कोणाच्या तरी भटजीच्या डोक्यात आलं. भटजीच्या डोक्यात जोडण्याची गोष्ट कधीही येत नसते, तोडण्याची येत असते. आपण जोडतो, हा जोडणारा नाही आहे, हा तोडणारा आहे. त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं महापुरात वाया जाणार पाणी कसं आणवायचं, ते शेतीपर्यंत कसं न्यायचं, महापुरात होणारी वित्तीय आणि जीवितहानी टाळायची कशी, हे पाणी वृक्ष पठाराकडे वळवायचं कसं. आपण पण सांगितलं नाही आणि नद्या जोडणाऱ्या वाल्याने पण सांगितलं नाही की याच्या मागे बाबासाहेबांचा मेंदू होता. आपल्याकडे पाण्याचा वापर अजूनही खूप मर्यादित स्वरूपात करतो. पाणी अडवायचं म्हणजे धरण बांधायचं, पाणी शेतीला द्यायचं, एखाद्या धरणातून वीज निर्माण करायची, आपलं वॉटर प्लॅनिंग खाला. बाबासाहेबांचं शेतकऱ्यांच्यासाठीचं वॉटर प्लॅनिंग, पाण्याचं नियोजन ह्याच्या पुढे 100 मैलावर पोहोचलेलं होतं. त्यांनी सांगितलं पडणारा प्रत्येक थेंब पहिल्यांदा अडवा, त्याची धरणं बांधा, धरणातलं पाणी फक्त शेतीलाच देऊ नका, त्या ज्या चाऱ्या ते जे पाट जातात धरणातून त्या पाटातून नाव घाला, होडी घाला आणि होडीचा प्रवास चालू करा. म्हणजे सासवडमध्ये जर धरण बांधलं असेल तर त्या चारीतून पुण्याला होडीतून जात आलं पाहिजे, कारण जगात सगळ्यात स्वस्त प्रवास गरिबांना परवडणारा तो पाण्यातला प्रवास असतो. नाहीतर लोक चालत जातात, लोक तिकीट न काढता रेल्वेत बसतात, लोक कंडक्टरला मारून बसमध्ये, कारण गरीब आहे. प्रवासाला पैसे नाहीयेत असं म्हणण्याची वेळ कोणावर येऊ नये, म्हणून त्या पाण्याच्या चारीतून होडींचा प्रवास चालू करा, नावांचा प्रवास चालू करा, अतिशय स्वस्त दरामध्ये त्यांचा प्रवास चालू होईल. नुसताच प्रवास चालू करू नका, तर त्या ज्या चारी आहेत त्याच्या दोन्ही बाजूने औषधी वनस्पतींची जंगलं तयार करा. प्रत्यक्षात आता काँग्रेसची जंगलं झालेली आहेत. काँग्रेस म्हणजे गाजर गवत. काँग्रेसवाल्यांनी आपलं भावना दुखावून घेऊ नये. गाजर गवताला काँग्रेस म्हणतात. आणि त्याला काँग्रेस का म्हणतात, अशी गोष्ट जी कोणत्याही ऋतूमध्ये कुठेही चटकन उगवते त्याला काँग्रेस म्हणतात. इंग्रजीत महासभा मुद्दा पाण्याचा चाललेला. औषधी वनस्पती का लावायच्या, तर या देशातले 90% लोक डॉक्टर परवडत नाही म्हणून औषधाशिवाय मरतात, बुवाकडे जातात, बुवा त्यांना मारतो, आर्थिक आणि जीवित दोन्ही मारतो. विज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात एवढा प्रवास नाही झालेला, प्रसार नाही झालेला, प्रगती नाही झालेली. त्या काळामध्ये त्याच्या हक्काचं वाचण्याचं साधन, जिवंत राहण्याचं साधन म्हणजे ती औषधी वनस्पतीची जंगलं होती. माणूस काय विचार करू शकतो हे आपण सांगितलं कोणाला, का नाही सांगितलं?
आपण वाचलं नाही. निखिल जीव तोडून सांगत होता, वाचा वाचा वाचा, नुसता हात हलवू नका, मस्तक पण हलवायला शिका. हात आणि मस्तक एकाच वेळेला हल्ले पाहिजे, दोन्ही हल्ले पाहिजे. आपण नुसतं हातच हलवत आलो, बजावत आले, फेको पत्तर. अरे डोक्याचं काय करायचं, डोकं वापरायचं की नाही बाबासाहेबांच्या विचाराने? म्हणून आपणच आपल्या महापुरुषाच्या ह्या कामगिरीचा कधी प्रचार प्रसार करतच नव्हतो आणि आपलं एक लपटच झालं होतं. बाबासाहेब घटनेचे शिल्पकार, बाबासाहेब पाणी पेटवणार, बाबासाहेब गांधी विरुद्ध लढणार, बाबासाहेबांची किती मर्यादित रूपं घेऊन आपण समाजासमोर चाललेलो आहे. आणि ही जी अमर्यादित रूप आहेत, जे देशाची इकॉनॉमी बदलू शकतात, देशाची सोशियोलॉजी बदलू शकतात, देशाचं ऍग्रीकल्चर बदलू शकतात आणि प्रत्येक माणसाला स्वयंनिर्भर करतात, ते विचार कधी बाहेर काढलेच नाहीत आपण. शेती तोट्यात का जाते? एवढं करून सुद्धा शेती तोट्यात का जाते? त्यांनी त्याचा अभ्यास केला की भारत नावाचा असा एकच देश आहे जगाच्या पाठीवर, तिथे दोन गोष्टी 24/7 टीव्ही चॅनल सारख्या रात्रंदिवस कोणाच्याही परवानगीशिवाय आधार कार्डाशिवाय जन्मलेल्या असतात. दोन गोष्टी, त्यातली एक गोष्ट म्हणजे माणसं जन्माला घालायचं काम. 24/7 चालू आहे. बाबासाहेबांचं लोकसंख्येविषयीचं काय होतं ते मी नाही सांगत आता. आणि दुसरी कोणती गोष्ट, भारतातल्या जमिनीचे तुकडे रात्रंदिवस पडत असतात. सूर्य उगवला की 10 नवीन तुकडे येतात, सूर्य मावळला की 10 तुकडे नवीन आलेले असतात. शेतीची फोड करायची, आपल्या नावावर करून घ्यायची. म्हणजे कल्पना करा, 10 एकर शेती आहे, एक माणूस आहे, तो मेला, त्याची 5 पोरं, 2-2 एकराचे तुकडे. ह्या 5 लोकांनी पराक्रम करून प्रत्येकी 5-5 पोरं जन्माला घातली, त्याचे 25 तुकडे. त्या 25 लोकांनी आणखीन पराक्रम केला, 5-5 तुकडे घातले, 150 झाले, त्याचे 150 तुकडे. 10 एकरातल्या 150व्या तुकड्यामध्ये शेती कशी करायची? तिथे बैल पण पाठवता येत नाही, तिथे पळवून नेता येत नाही, तिथे 4 मजूर एका रांगेत उभा करता येत नाही, एवढा तुकडा उरतो. मग शेतकरी काय करतो आता? कशाला त्याच्यात बेणं टाकायचं, काय उगवणारच नाहीये. शेती पड पाडतो आणि पड पडणाऱ्या तुकड्यांची संख्या सुद्धा भारतामध्ये प्रचंड वाढलेली होती. शेती आहे पण पिकू शकत नाही आणि शेती आहे पण प्रयोग करू शकत नाही. ही पड पडते आणि त्याच्यात प्रयोग करता येत नाही. म्हणून त्यांनी नियम केला की शेतीचे तुकडे करण्यावर बंदी आहे. फार फार कागदावर करा पण कसताना सामुदायिक शेती करा. हे सगळे तुकडे एकत्र करून या 150 लोकांनी त्या एका तुकड्यातच शेती करायची आणि धान्य आलेलं वाटून घ्यायचं. तुकड्यात शेती करायची नाही, खंडात करायची आणि त्याचं धान्य वाटून घ्यायचं, त्याच्यात प्रयोग करायचा. ही जबाबदारी सरकारने घ्यायची आहे, त्याला तुकडा पाडूच द्यायचा नाही. महात्मा फुलेने सांगितलं होतं शेतकरी अडचणीत काय येतो. त्यांनी पण त्याचे 3 शत्रू सांगितले होते, भटशाही, भांडवलशाही वगैरे. ते शत्रू बाबासाहेबांच्या काळात पण कायमच होते आणि आज पण कायम. हे शत्रू जादूच्या राक्षसासारखे असतात. एक मुंडकं तोडलं ना 10 मुंडके येतात, ती तोडली की 100 मुंडके येतात. आणि सज्जन माणसाचं एकदा मुंडकं तोडलं की कायमच तुटलं, ते त्याला 10 मुंडके फुटत नाही, तो सैतान नाही आहे. हे जे शत्रू होते हे त्यांनी नीटपणे शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही भटशाहीतून कसे मुक्त व्हायला पाहिजे, फुलेंनी सांगितलं. भांडवलशाहीतून कसे मुक्त व्हायला पाहिजे हे सांगितलं. ते शाहू महाराजांनी पण मध्ये सांगितलं आणि नंतर बाबासाहेबांनी त्याचा कळस केला. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी त्यांनी कायद्यामध्ये न्यायचा प्रयत्न केला, नियमामध्ये बसवायचा प्रयत्न केला, कायदे अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. आणि घडलं असं, आधुनिक भारतातल्या शेती विकासाचा प्रयोग व्यापक प्रमाणावर परिणामकारकरित्या जर प्रयोग कुठून चालू होतो तर तो बाबासाहेबांच्या पासून चालू होतो. आपले शेतकरी अजून ह्याच्यातच अडकलेले आहेत. विषारी औषध कुणी फवारलं
तू सापडत का नाही, आता फवारणारा कसा काय सापडेल बरं, जसं एक मोठे सापडत तसं तो फवारणार सापडेल. आपण कुठे आहोत अजून? आपली एकच मागणी आहे गेली. मी तरी आता माझं वय 60-65 आहे, मला कळायला लागलं शेतकऱ्यांची मागणी ती वयाच्या 10व्या वर्षी, आणि मला सातत्याने प्रश्न पडायचा हे जे शेतकऱ्याचं युद्ध चालू आहे त्याच्यात आपल्या बापाचं नाव का नाही, कारण तू शेतमजूर आहे. आजोबाचं नाव काय नाही, तू शेतमजूर आहे. हा निग्लेक्टेड क्लास आहे, त्याला जर 10,000 भाव वाढून मिळाला असेल, मिळायलाच पाहिजे, तर त्यातला शेतमजुरापर्यंत किती जाणार आहे? हा विचार कुणीच केला नव्हता, तो बाबासाहेबांनी केला. कारण शेती हे एक मोठं टीमवर्क आहे, अनेक घटकांनी एकत्र येऊन ते शेती राबवायची आहे. म्हणून ह्या शेतीशी संबंधित असलेल्या सगळ्या घटकांचा तो विचार करत होते, पाण्याचा विचार करत होते. आणि पाण्याच्या बाबतीत एक गोष्ट मी सांगायची राहून गेलो, त्यांचा आग्रह होता तुम्ही अशीच धरणं बांधा की त्या प्रत्येक धरणातून वीज तयार केली जाईल. आणि वीज इतकी तयार करायची, इतकी तयार करायची, जो शेतकरी जास्तीत जास्त वीज वापरेल ना त्याला बक्षीस द्यायचं. कुणाला बक्षीस द्यायचं? जास्तीत जास्त वीज वापरणाऱ्याला. कारण सगळीकडेच वीज तयार झाल्यानंतर ती विकायची पण गरज बसणार नव्हती, फुकट वीज सगळ्या देशाला पुरवठा. पण आपण सगळ्या धरणातून वीज नाहीच तयार करू शकलो, त्यामुळे वीज मर्यादित. संडे होया म्हणजे आपलं लोड शेडिंग चालतं. हा आपण ती पॉलिसी मानलीच नाही. आणि गावातली कुठलीही एसटी बघा, तिच्या ढोंगणावर एक वाक्य लिहिलेलं असतं, विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती. आहेला कोण नालायक माणूस त्याच्या डोक्यात आलेला आहे? कोण खडूस माणूस असं सुविचार तयार करतो? अरे सेव्हिंगचा आणि प्रॉडक्शनचा संबंध काय आहे? कुठल्याही अर्थशास्त्राच्या शेंबड्या पोराला विचारा, म्हातारीने घरात 8 जपून ठेवले तर 2 वर्षांनी त्याचे 3 रुपये होतात का? बचत म्हणजे निर्मिती, कारण बाबासाहेबांच्या पॉलिसी पासून दूर गेलो होतो आपण. जेव्हा मला एक संधी मिळाली शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अभ्यास करण्याची, ती एका शेतकऱ्याच्या नेत्यानेच मला संधी दिली, विलासरावांनी. लय आत्महत्या होत्या, आणि आत्महत्या किती होतात हे कळेना झालं नंतर, कारण पहिली आत्महत्या झाली पहिलं पान आपण भरून मजकूर दिला, दुसरी आत्महत्या झाली अर्ध्या पानावर मजकूर आणला, तिसरी चौथी झाली पान नंबर 2 वर मरण गेले, रोज मरायला लागला शेवटच्या पानावर गेलं, अजून मरायला लागला बातमी गायबच. वर्तमानपत्रात जर बातमी यायची असेल तर जास्त मोठं विध्वंस, जास्त मोठं मरण होण्याची गरज असते. कमी मरण छोटी जागा, जास्त मरण मोठी जागा. चोराने पॅकेट मारलं पहिल्या पानावर बातमी, पॅकेट परत केलं बातमीच नाही. मला संधी मिळाली, मी मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये जाऊन 7,000 शेतकरी कुटुंबाचा एक सर्व्हे केला. तो सर्व्हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवर विलासरावांना, शेतीच्या सचिवांना, तिथे मंत्रालयात नेऊन दाखवला. आणि ते बघता बघता विलासराव प्रश्न विचारायचे, उत्तमराव तुमचे काहीतरी चुकते, शेतीसाठी शेतकरी 10% कर्ज काढतो हे आम्हाला पटतच नाही, कारण शिक्षण पूर्ण फुकट आहे आपल्याकडे. आणि मी ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन चालवताना मी म्हणायचो की विलासराव तुमचं जे शिक्षण मोफत आहे तिथे खिचडी भरपूर मिळते पण डोकं मोकळंच राहतं. त्यामुळे डोकं भरून घेण्यासाठी हे प्रायव्हेटमध्ये जातात आणि कर्ज होतात. हा असं आहे का? आणि हे सगळं झाल्यानंतर ते म्हणाले, अहो आम्ही इतके पॅकेज वापरले आत्महत्या रोखण्यासाठी, राष्ट्रपतीचं पॅकेज, पंतप्रधानाचं पॅकेज, मुख्यमंत्र्याचं पॅकेज, गावपाटलाचं पॅकेज, गुंडाचं पॅकेज, एवढ्या सगळ्या चिकटपट्ट्या जोडल्या पॅकेजच्या, पण एक पण चिकटले नाही, एक पण सक्सेस झाले नाही, असं का? मी म्हणला, व मी एक वाक्य सांगतो पण ते तुम्हाला कविता वाटेल, कारण मी कविताही करतो हे तुम्हाला माहिती आहे, हे कवी आहे काय पण बोलते असं तुम्ही म्हणण्याची शक्यता आहे. मी त्यांना धाडस करून सांगितलं, जोपर्यंत महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या रोगावर उपाय म्हणून फुले शाहू आंबेडकरांचे पॅकेज नाही वापरत तोपर्यंत या शेतकऱ्यांचा उद्धार होणार नाही.
हे चिकटपट्ट्या लावून रोग कधी दुरुस्त होत नाही, आत दाबला जातो, चिकटपट्टी गळाले की रोग पुन्हा बाहेर येतो। बाबासाहेबांनी असं औषध सांगितलं की तो रोग बाहेर तरी येणारच नाही पण आतल्या आत संपून जाईल, रोग लागणारच नाही। आपण त्याचा विचारच नाही करत आलो, कामगारांचा विचार काय केला बाबासाहेबांनी म्हणतात। खर तर त्यांनी लेबर पार्टी नावाचा पक्षच काढला होता ना कामगारांचा, का काढतो कामगारांचा प्रश्न पक्ष? एखाद्या माणसाला कामगारांचा प्रश्न पक्ष काढावं असं का वाटत? आणि या पक्षामध्ये केवळ कामगार नव्हता, त्याच्यामध्ये शेतकरी होते, त्याच्यामध्ये कामगार होते, जो जो श्रम करून जमतो असे सगळे लोक लेबर पार्टीमध्ये होते। ही युनिक पार्टी होती। तिथल्या मेंबरचं नातं कोणाशी जोडलेलं आहे? जो श्रम करतो, जगतो, श्रम श्रम करता करता मरतो, नागवला जातो, पिळवला जातो, अशा सगळ्या श्रमजीवींचा पक्ष म्हणजे लेबर पार्टी होती। त्या लेबर पार्टीच्या जाहीरनाम्याचं जर तुम्ही नीट आकलन करून घेतलं तर बाबासाहेब काळाच्या पुढे होते, बाबासाहेब मार्क्सच्या बरोबरीने पण होते आणि बाबासाहेब मार्क्सच्या पुढे पण होते। बरोबरीने का होते? कारण त्यांनी पण वर्गाचा विचार चालू केला, त्यांनी पण पगाराचा विचार चालू केला। आणि त्यांच्या पुढे का होते? मार्क्स कामगारातल्या वर्गाशी लढला आणि बाबासाहेब कामगारातल्या वर्गाशी आणि वर्णाशी दोन्ही लढाया केल्या म्हणून ते पुढे होते। तरी हे दोघे शत्रू नव्हते हे पुन्हा नीट लक्षात ठेवायला पाहिजे। नाहीतर मार्क्स म्हणजे दुश्मन नंबर वन असं नाही आहे। कामगारांच्या विकासाच्या कल्पना कशा असायला पाहिजेत? केवळ पगार वाढला म्हणजे कामगारांचा विकास होत नाही, केवळ बदली पाहिजे त्या ठिकाणी झाली म्हणजे कामगाराचा विकास होत नाही। कामगाराच्या विकासाची साधनं काय काय असायला पाहिजे? कायदे केले कामगार मंत्री असताना ब्रिटिशांच्या काळामध्ये, त्याने कामगारांचे प्रश्न सोडवायचे कसे, कमिट्या कशा तयार करायच्या? पूर्वी फक्त मालकाचीच कमिटी असायची, ती पण खूप उशीर आली। गिरणी मालक संघटनेची कमिटी खूप उशीर आली आणि ते तुलना करत होते की गावाकडे जर शेतमजूर त्या काळात फुल्यांच्या काळामध्ये जर शेतावर एक महिना राबवला तर त्याला एक गिन्नी पगार मिळायचा। गिन्नी म्हणजे किती? त्याला ऑनलाईन मध्ये सगळे मट्टत झालेले, एक आणा म्हणजे सहा नाही पैसे। त्याला किती मिळायचा पगार? एका महिन्याला एक आणा मिळायचा। आणि जेव्हा कापड गिरण्या चालू झाल्या आणि गेटवर भरती चालू झाली तेव्हा दर डोळी एका माणसाला रोज एक गिन्नी पगार, सहा नाही पैसे। तिकडे राहून राबला महिन्याला एक आणा, मुंबईत आला रोज एक आणा। दुसरी गोष्ट, त्याला जात कोणी विचारणार नाहीये। तिसरी गोष्ट, तो विकासाच्या ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये येणार आहे। हे खेडी सोडून शहरात जा असं बाबासाहेब म्हणतात का? त्यांचे शत्रू म्हणतात बाबासाहेबांनी असं घोषणा केल्यामुळं शेतावरचे मजूर कमी झाले आणि शेतकरी संकटात आले। गुलाम म्हणून तुमच्या शेतावर काम करण्याचा आम्ही काय ठेका नाही घेतलेला आणि कोणी घेऊ पण नाही। तुला तुझा विकास आहे, मला माझा विकास पाहिजे। तुला तुझा दर पाहिजे, मला पगार वाढ पाहिजे। आणि तू देत नसेल तर मी गिरणी कामगार म्हणून चाललो। गिरणी कामगारामध्ये नोकरी मिळायची पण तिथल्या नोकऱ्या सुद्धा जातीत अडकलेल्या होत्या। कोणत्या जातीतल्या माणसाला कापड गिरणीत कोणतं काम द्यायचं हे अगोदरच ठरलेलं होतं। तो कितीही कुशल असो पण त्याचा हात कपड्याला लागणार नाही, रंगाला लागणार नाही याची काळजी घेतली जात होती। बाबासाहेबांनी त्याच्याविरुद्ध बंड केलं। कामगारांची जात संपवा होत, तो महाराज आहे, तो मांगाचा आहे, तो चांभाराचा आहे म्हणून त्याला थर्ड क्लास का, आणि तो वरच्या जातीचा आहे म्हणून त्याला वरचं का, असं नाही चालणार। म्हणून मी म्हणालो कामगारातला वर्ग आणि त्याच्यातला वर्ण या दोघांच्या विरुद्ध एकाच वेळी लढाई चालू केली ती बाबासाहेबांनी केली। हे आपल्या लक्षात येते की हे काय भानगड होते? हे कम्युनिस्टांच्या विरोधातलं आंदोलन नव्हतं,
हे कम्युनिस्टांना सेवा द्यायचं म्हणून वेगळा पार्ट्या नव्हत्या या आणि सातत्याने कामगार देश उत्पन्न विकास ह्याचं एक नातं जोडून ते ह्याच्याकडे पाहत होते. आतापर्यंत कामगारांचं दुःख समजून घेण्यासाठी सरकारच्या ब्रिटिश सरकारच्या काही व्यवस्था होत्या. कोणीतरी रिपोर्ट द्यायचं, कोणीतरी फोन करून सांगायचं, ए होय दादा माझ्याकडे बघायचं आहे ना, मी तुझ्याकडे बघतोय, तिकडे कुठे बघतो बरं, तू गळ्यात माळ कोणी घातली, हा आज ढकल. जेवायचं नाही असं ठरलेलं आहे त्यामुळे तुम्ही चिंताच करू. संमेलन वाल्यांचा जरा फायदा करू आपण, चला त्यांना पैसेच जमा होत नाही एवढे वर्गणी गोळा करून करू. कामगारांचे दुःख समजून घेण्याचे त्या काळचे मार्ग मुळात नव्हतेच आणि जे होते ते हसते पर हसते. बाबासाहेब या देशातले पहिले असे कामगार मंत्री कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांना भेटण्यासाठी ते वरून खाली खाणीत खोल 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 1000-2000 फूट आत गेलेले होते. अशा काळामध्ये की जसं तुम्ही कोळशाच्या खाणीत आत आत घुसताना तसा तिथला प्राणवायू कमी होतो आणि माणसं मरतात, अशी एक पण खाण त्या काळामध्ये नव्हती बिहार मध्ये आणि इकडे दलबाद मध्ये की प्राणवायूचा तुटवडा झाला म्हणून कामगार मेलाच नाही. कामगार जगतो कसं कामावर, कामगार श्वास कसा घेतो, कामगार मृत्यूच्या भयेत जगतो कसा हे पाहण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून गेलेला पहिला कामगार मंत्री म्हणजे बाबासाहेब आहेत. आणि बाहेर पडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं साला हे मृत्यूचं जग आहे. त्या काळात इंग्रजांनी लिहिलेले काही कागदपत्र आहेत की मृत्यू चुकवण्यासाठी कामगार काय काय प्रयोग करायचा, त्याला तर हात जायचंच आहे. तिथे पाणी लागणार, तिथे सर्प लागणार, तिथे ऑक्सिजन कमी होणार, तिथे दरडी कोसळणार, हे मृत्यू कसा चुकवत होता कामगार. ज्याला खोल खोल खोदत जायचं आहे तो आपल्या खांद्यावर तो एक छोटा पक्षी त्याचं काय नाव टिऊ टिऊ करतो टिटवी सारखा छोटा असतो तो काय म्हणतात त्याला छोट्या पक्ष्याचं नाव ते इतरपेक्षा जरा स्ट्रॉंग असतो तो साळुंके. करेक्ट, कोणी सांगितलं आपल्याकडे पैसे नाहीत बक्षीस द्यायला, रोहिदासने सांगितलं. आणि साळुंके खांद्याला बांधून खोदकाम करत आत जाणं ही प्रथा होती. त्यामुळे बाहेर आला ना सगळे कामगार साळुंके शोधायचे, ते इथे खांद्यावर बांधायचे, तिचे पाय बांधून ठेवायचे आणि खोदत खोदत आत जायचे आणि जिथे प्राणवायू कमी असेल ना तिथे ती साळुंके फडफडायची, चिरचिर ओरडायची आणि इशारा द्यायची कामगाराला डेंजर झोन चालू आहे भाऊ आता माहिती. कोणत्या काळात बाबासाहेब खाली जातात, साला ज्यांना सिक्स पे मिळाला त्याला पण बाबासाहेब माहिती नाही, ज्याला सेवन पे मिळाला याची रचना कोणी केली होती ते पण माहिती नाही, ह्याने पगार घ्यायचा फ्लॅट घ्यायचा फ्लॅट रंगवायचा आणि जयभीम लिहायचं फक्त त्यातले भी पण रसवल येतात सगळे लय राग येतो मला. लोक फिरत आयुष्य पण मी धोंडात घालून धोक्यात येते किती कोंबडून सांगायचं हे दुसरी वेळ लागते दुसरी वेळ लागते. त्याने थोडा वापरू नका म्हणून निघिल्ली सांगितलं, मी आज्ञाधारक आहे मी नाही वापरणार. त्याने भाषण करून सांगा वापर वापरणार. मुद्दा काय, तिथून बाहेर येऊन ते त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये गेले, ते प्रत्यक्षात खाणीबाहेर जगतात कसं, ते झोपतात कसं, त्यांना धान्य कोण आणून देतं, व्यापारी काळा बाजार किती करतो, तो सरकारकडून 10 पैशाला मीठ घेतो आणि कामगारांच्या झोपडीत तो 25 पैशाला विकतो. नियम करून घेतले की हे जे खालीच्या बाहेर राहणारे झोपडपट्टीत राहणारे कामगार आहेत यांना स्वस्त दरामध्ये धान्य मिळेल याची नवीन व्यवस्था करावी. आणि ती कशी करायची, त्यातला व्यापारी खलास केला आणि व्यापाऱ्याच्या जागी खालीत काम करणारा कामगारच आणला, तू तुझ्या लोकांना धान्य वाट, स्वच्छ धान्य स्वस्त धान्य निकोप धान्य जीवनसत्वयुक्त धान्य. कुणी केले का सर, कुणी केले असं,
हे का करत होते? कारण देश ज्या दोन शक्तींच्यावर उभा राहतो, विकास पावतो, तो दोन शक्ती म्हणजे शेतकरी आणि कामगार आहे. त्या दोन शक्तींचा विकास नाही झाला तर देशाचा विकास होत नाही. आणि प्रत्यक्षात ह्या दोन शक्तींना भकास करण्याचं काम इथली व्यवस्था करते. शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बातम्या येतात पण कामगारांच्या कुठे येतात? कोणाला कळलं गिरणी कामगारांचा संप अजून चालू आहे? कागदपत्री संपले नाही तो. 36 वर्षे, 25 वर्षे, 26 वर्षे झाले असतील. जेव्हा गिरण्या बंद पडल्या तेव्हा जगण्याची सगळी साधनं संपून गेली. आणि एका सर्वे केला एनजीओने, कामाटपुरातल्या वेश्यांची संख्या एकदम वाढलेली होती. माणूस काय काय करतो जगण्यासाठी, त्याचा विकास कुठे आहे? आणि आपण ज्याला विकास म्हणतो, निखिलने खूप सांगितलं, तो विकास नाहीये. आणि तो जर विकास असेल तर तो कुणाचा आहे? तो विकास कोणाचा आहे? 8 दिवसापूर्वी एक सर्वे की इंडिया भाग राहाय, इंडिया दौड राहाय, भारताचं काय झालं सांगतच नाहीत. पण जो इंडिया भाग राहाय, दौड राहाय, त्याचा विकास कसा आहे? सरकारने दिलेली माहिती आहे. या देशामध्ये 1% माणसाकडे, 1% किती आहे? 1%. जर बोलायला पण लागा ना, माझा आवाज बुंगळू दे का, तुम्ही पण जरा मध्ये मध्ये बोला. किती टक्का आहे? 1% माणसांच्याकडे देशातली 82% संपत्ती आहे. किती आहे? 82. म्हणजे 1 रुपया असेल तर एका माणसाकडे त्यातले 82 पैसे. विकास किती झाला? किती विकास झाला आपल्याकडे? मी तरी पत्रकारितेत आल्यापासून 38 वर्षे मी पत्रकारिता केलं आणि दरवर्षी एक बातमी येते की ह्या देशातला सगळ्यात श्रीमंत कोण, मग जगातला कोण? 36 वर्षे देशातला सगळ्यात श्रीमंत एकच नाव मी छापत आलो, ते म्हणजे अंबानी. असा कसा विकास आहे की एकच माणूस 36 वर्षे सगळ्यात श्रीमंत होतो? हा विकास आहे का? हा विकास आहे की विकासाचं केंद्रीकरण आहे, संपत्तीचं केंद्रीकरण आहे काय याच्यामध्ये, हे समजून घ्यायला पाहिजे. दर 2 दिवसाला 1% अब्जाधीश तयार होतो, म्हणजे जो मुळात श्रीमंत आहे तो अधिक श्रीमंत होतो. आणि देशातल्या कामगारांच्या, किती कामगारांच्या, किती श्रमिकांच्या, किती शेतकऱ्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली? तर फक्त 2%. याला आपण विकास म्हणतो. हा विकास शेतकरी आणि कामगारांच्या विरोधातला आहे हे तेव्हाच त्यांना कळलेलं होतं. त्यामुळे देशाचा विकास म्हणजे डोंगराचा, समुद्राचा, मुळद्यांचा विकास नव्हे. देश घडवणाऱ्या या दोन महत्वाच्या घटकांचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे. आता कुठे विकास आहे? विकासाची व्याख्याच बदललेली आहे. मी नेहमी सांगतो की या देशातलं सरकार जेव्हा गरीब माणूस, कुपोषित माणूस, गर्भाशयातच मरणारा आदिवासीचा पोरगा, आत्महत्या करणारा माणूस जेव्हा खायला मागतो सरकारकडे, तेव्हा सरकार खायला देत नाही, हागायचं कसं शिकवतं? मी भोरमध्ये पण सांगितलं होतं. अरे माणसाच्या जीवनामध्ये खाणं अगोदर येतं की हागणं अगोदर येतं? काय येतं? काय अगोदर? खाणं. मग तुम्ही खायला देणार नाही तर संडास बांधणार काय? तुम्ही बाटलीत पाणी विकणार 30-30 रुपयाला आणि टॉयलेट फ्लश दाबा, 5 लिटर पाणी घालवा. हे 5 लिटर बाहेर विकत घ्यायचं असेल तर 100 रुपये लागतात. आपला टॉयलेटला विरोध नाहीये, कारण ती आपली पण गरज आहे. आपण टॉयलेटचे समर्थक पूर्वीपासून आहोत, फक्त ते मिळत नव्हतं. आपलं म्हणणं आहे की प्रायोरिटी लावा विकासाच्या. पहिल्यांदा जगायचं आहे की पहिल्यांदा टॉयलेटमध्ये जायचं आहे? जगायचं आहे पहिल्यांदा, पण प्रायोरिटी फिरवली. ती इतकी फिरवली की भारतात पहिल्यांदा असं घडलं की इथली प्रेम कथा संडासात जन्माला आली. टॉयलेट एक मला अशी वाटत, चला हिर रांझ्याची स्टोरी कशी आली, रोमिओ जुलियटची कशी आली, भारत पाटणकरची कशी आली, त्याची पण लव्ह स्टोरी आहे. आपली नाही, आपल्यावर कोणी लव्हच केलं नाही. हे काय आहे?
ह्याच्या मागे नेमक्या विकासाच्या कल्पना काय आणि फकासाच्या कल्पना काय आहे? दादासाहेब गायकवाड, कर्मवीर दादासाहेब गायकवाड नाव माहित आहे? ते कोणाचे नेते होते? नेते कोणाचे होते? नेते कोणाचे होते? शेतमजूर आणि कामगार. येस, व्हेरी गुड. काय भारी उत्तर दिले राव. पण तुला पण बक्षीस द्यायला पैसे नाहीत माझ्याकडे. की काँग्रेसमध्ये पूर्वी एक समाजवादी गट तयार होता. हे काँग्रेस फार भारी आहे. जे जे बाहेर असतं ना ते जे आपल्या तयार करत. बाहेर कम्युनिस्ट असू नये, तो काँग्रेसमध्येच कम्युनिस्ट तयार व्हायचा. बाहेर शेठजी असू नये, आपल्यातच तयार करायचा. तसा समाजवादी सुद्धा काँग्रेसच्या पोटातून बाहेर पडला. डॉक्टर सांगतील नंतर. बरोबर आहे डॉक्टर? काँग्रेसमध्ये राहून काही लोक समाजवादी झाले आणि काही लोक काँग्रेसच्या बाहेर पडून समाजवादी झाले. जे बाहेर पडले ते खूपच आक्रमक झाले, जे आत राहिले ते तसेच राहिले. काँग्रेसच्या अंतर्गत जेव्हा समाजवादी गट तयार चालू झाला तेव्हा त्या गटाचं महाबळेश्वर किंवा पाचगणीमध्ये एक अधिवेशन होतं आणि यशवंतराव त्याच्यामध्ये भाषण करत होते आणि ते सांगत होते समोर बसलेल्यांना आपला देशाचा विकास किती झालाय. कारण यशवंतराव तेव्हा देशाच्या पातळीवर गेले होते, दिल्लीत गेले होते आणि समाजवाद्यांना खुश करायचं म्हणून खास दिल्लीतलं भाषण घेऊन ते इकडे आले होते. आणि ते पण कवी सांस्कृतिक वगैरे होते त्यामुळे त्यांचे शब्द भारी असायचं. आपला चकाकणारा हिमालय आता किती सुंदर दिसतोय. कन्याकुमारीतलं पाणी खळखळ, किनाऱ्याचं चुंबन घेण्यासाठी कसं धावत येत, लोकांना लंगुटी मिळालेली आहे. एवढ्या सगळ्या नोकऱ्या तयार केलेल्या आहेत. काय विकास चालू आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, हिमालयापासून सह्याद्री पर्यंत सगळं विकासाचंच पीक यायला लागलेलं आहे. दादासाहेब गायकवाड शांतपणे ऐकत बसले होते. मग त्यांचं भाषण झाल्यानंतर पूर्वी इतरांना पण बोलवायची, काँग्रेसमध्ये परवानगी असायची. पूर्वीच चालले हा आपलं. कोणत्याही पक्षात इतरांना पण बोलवायची परवानगी होते. आता कोणी इतर बोलतच नाही. दादासाहेबांनी बोट वर केलं आणि म्हणाले यशवंतराव मी बोलू का? हा बोलायचं, आपल्याकडे समाजवादच आहे म्हणाले. सगळ्यांनी बोलायचं. ते उठले, धोतर नेसलेले, टोपी घातली होती, निळ्या टोपीने आणि पांढऱ्या टोपीने मिठ्या मारल्या होत्या अरबी समुद्राच्या काठावर. ही जगातली सगळ्यात एक जबरदस्त आणि रोमॅन्टिक मिठी होती आणि ती मिठी एकामेकाला इतकी कुरतडत 2018 पर्यंत झाली याचा अंदाजच त्या दोघांना आला नव्हता. जबरदस्त मिठी होती, त्याच्यावर पिक्चर काढायला पाहिजे. द ग्रेट एम्ब्रेसिंग ऑन शोर ऑफ अरबी समुद्र ते काढणार नाही. सो हात वर केला, बोलायला उभा राहिले आणि त्याने एक उदाहरण दिलं. ही नव्या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही नीट लक्षात घ्या, ही नवी अर्थव्यवस्था कसं आहे माहिती आहे? सुट्ट सुट्ट करून मारते, तुमच्या तोंडातून आवाज निघणार नाही अशा पद्धतीनं मारते. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या थडग्याला जागा पण देत नाही. तुम्ही मेल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये मृत्यूचा दाखला पण मिळत नाही. हे वाईट पद्धतीचं मरण आता आलेलं आहे जागतिकीकरणामध्ये. ते उभा राहिल्याने म्हणाले यशवंतराव तुम्ही पण गावाकडचे आणि मी पण गावाकडचा. आपल्या गावाकडच्या जत्रेमध्ये एक डबड्याचा सिनेमा यायचा माहित आहे का? यशवंतराव म्हणे यायचा का? अजून पण येतो. झाला जो विकास सांगत होता त्याच्या गावात डबड्याचा सिनेमा. डबड्याचा सिनेमाचं वैशिष्ट्य काय असतं? ते पाहायला एक होल असतो आणि त्याच्या डावा डोळा बंद करायचा आणि उजवा डोळा उघडा ठेवायचा. नियम आहे, डावा डोळा बंद केला तर वेगळा अर्थ होतो. डावा डोळा बंद करून उजव्या डोळ्याने बघायचा म्हणजे ऍक्सिडेंट होत नाही. उजव्या डोळ्याने बघितल्यावर ऍक्सिडेंट नाही होत. डावा डोळा बंद केला की ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. तुम्ही कुठे उघडता हे पण महत्वाचं आहे. ते म्हणाले की आमच्या गावामध्ये आमच्या गल्लीत महारवाड्याकडे उकिरड्यावर उकिरडा असं गंदगीने भरलेलं आहे. टुकडं सगळे आलेले आहेत आणि तिथे अंगात चड्डी नसलेली पोरं सुद्धा वर नुसतं शर्ट घालायचा, ज्वारीचं घ्यायचं आणि त्या ज्वारी देऊन बार्टर सिस्टीम होती. पैसे कोणाकडेच नव्हते. त्या कुडुंबड्या काय त्या डब्बेवाल्या सिनेमाला त्याच्या झोळीत ज्वारी टाकायचं आणि ती पोरं डावा डोळा बंद करून
उजवा डोळा आज होल मध्ये फेकला ना साला काय विकास आहे, ताजमहाल आहे, कुतुब मिनार आहे, हेमा मालिनी आहे, ड्रीम गर्ल आहे, अमुक आहे, तमुक आहे, यशवंतराव, दहावा डोळा बंद करून उजवा आज फेकला ना साला सगळा विकासच विकास आहे। आणि सिनेमा संपल्यानंतर तोच डोळा बाहेर बघितला तर दोन डुकरे ढुंगण चालायला लागले। उकिरड्यातली गंदगी, डास, मच्छर, उंदीर, भुशी सगळ्या अवतीभोवतीने फिरायला लागेल। ते म्हणाले, यशवंतराव आपल्या देशाचं काय आहे, डावा डोळा बंद करून उजवा डोळा हात फेकला ना विकासच विकास असतो, आणि दोन्ही डोळे उघडले ना भकासच भकास असतो। बाबासाहेबांनी शेतकऱ्यांना आणि कामगारांना दिलेली जी एक कवच कुंडली होती सुरक्षेची, ती गेल्या 10 वर्षात हळूहळू गळून पडलेली आहे। कुठेही परमनंट कामगार नाही कॉन्ट्रॅक्टवर। बाबासाहेबांनी जे रजेचे पैसे दिले, जो बोनस दिला, जो आरोग्याच्या सुविधा दिल्या, त्या सगळ्या नव्या व्यवस्थेमध्ये गळून पडल्या। परमनंट कामगार दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा, इतकी वाईट स्थिती आलेली आहे। ज्याला त्याला विचारव काय करतो, शिक्षक सेवक, काय करतो कॉन्ट्रॅक्ट, काय करतो CHB, काय करतो असाच प्रयत्न करतोय। नो जॉब गॅरंटी। नंबर 2, जिथे जॉब करता त्या कंपनीचा मालक कुठल्याच कामगाराला माहिती होत नाही, असेंब्लिंग चालू झालं। नंबर 3, यांत्रिक प्रगतीला आपला विरोध नाही, पण यंत्राला माणसाचा स्पर्धक म्हणून आणलं आणि तो माणसाच्या नोकऱ्या खायला लागला। एक ATM आलं की 25 लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या असतात। ATMला आपला विरोध नाही, विरोध कोणाला आहे, 25 लोकांना बेकार बनवण्याला आपला विरोध आहे। ही जी सगळी कवच कुंडली गेली होती की दिली होती आपल्याला, ती ह्या सगळ्या नव्या जागतिकीकरणामध्ये नव्या भांडवलशाहीने हिसकावून घेतलेले आहेत, कुरतडून घेतलेले आहेत, आणि कामगार आणि शेतकरी पुन्हा नंगा व्हायला लागलेला आहे। मलेशियातल्या एका माणसाने पुस्तक लिहिले, न्यू स्लेव्ह इन ग्लोबल इकॉनॉमी, आणि त्या पुस्तकात मांडलेलं आहे की कल्याणकारी राष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या सारख्या क्रांतिकारी माणसाने ह्या 2 घटकांना सुंदर जगणं जगण्यासाठी जे जे दिलं होतं ते ते काढून घेतलेलं आहे नव्या भांडवलशाहीने, आणि एक नवीन गुलाम जन्माला आलेला आहे। तो हाय फाय आहे, तो सेम नेट आहे, तो PhD आहे, पण त्याला कंडक्टरची पण नोकरी मिळत नाही। जिथे जाईल तिथे 9 वेकन्सी, तो मेला तर त्याची नोंद नाही आहे। जुन्या गुलामाच्या मृत्यूची नोंद घ्यायची, लोक शोकसभा घ्यायचे, रडायचे, मावळ त्या सूर्याकडे पाहून कविता म्हणायचे, हे गुलाम मेलेला आहे, नवीन गुलाम जन्माला घालू नको, उद्या येणाऱ्या सूर्या, आता तसल्या गुलामाचं काहीच नाही राहिलं। हे जग क्लिअर कट विभागले गेलेलं आहे, आहे रे आणि नाही रे, जगणारे मरणारे, मरणाऱ्यांची संख्या रोज वाढत चाललेली आहे, रोज वाढत चाललेली आहे। मी नुसते आकडे सांगितले, भारतात रोज किती आणि कशामुळे मरतात, की जसं गर्भाशयात खायला मिळालं नाही 4-5 पोरं मरतात, गर्भाशयाच्या बाहेर येऊन महिन्याचा पहिला वाढदिवस साजरा केला नाही 4-5 लाख लोक मरतात, ऍक्सिडेंटमध्ये 1 मिनिटाला 3-4 लोक मरतात, बलात्कार एवढ्या बायकांच्यावर होतात 1 मिनिटाला, एवढे दरोडे पडतात, एवढे पुरात वाहून जातात, एवढे दुष्काळात मरतात, एवढे कुपोषणाने मरतात, सगळ्यांची बेरीज केली की एक शेवटचा प्रश्न तयार होतो, हा देश कुणाचा आहे, जगणाऱ्यांचा आहे की मरणाऱ्यांचा आहे? होज कंट्री इज हिस टायर्स, मरणाऱ्यांचा देश आहे का? आणि आपण सांगायचं छातीकडून प्रियांबलमध्ये असं लिहिले, ही घटना आमच्या प्रति अर्पण केली, मग मरणाऱ्यांची संख्या का वाढली? ही घटना अशी अशी आहे, बेकारांची संख्या का वाढली? ही घटना अशी अशी आहे, एकच माणूस 50 वर्षे श्रीमंत का होतो? घटना चांगली असून चालत नाही। बाबासाहेबांचा एक अतिशय लाडका विचारवंत कार्लाय यांनी सांगितलं होतं की या पृथ्वीच्या पाठीवर जन्माला येणारी प्रत्येक नवीन पिढी म्हणजे एक नवीन राष्ट्र असत, आणि नवीन राष्ट्र आपली आपली राज्यघटना तयार करत असत। बाबासाहेबांनी डिबेट्स ऑन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ते कोट केलेलं होतं। प्रश्न राज्यघटनेच्या पूजेचा नाही आहे, प्रश्न राज्यघटनेवर पोवाडे लिहिण्याचा नाहीच आहे, पोवाडे लिहिण्यात आपल्याला आपला कोणी हातच पकडणार नाही, इतके प्रतिभावंत आहोत, आपल्याकडे स्पर्धाच लागते,
मी जर बाबासाहेबांना म्हणालो बाबासाहेब किती भारी रत्न, दुसरा म्हणेल भारतरत्न, तिसरा म्हणेल विश्वरत्न, चौथा म्हणेल सुवर्णरत्न, किती प्रतिभावंत आहोत आपण. प्रश्न प्रतिभेचा पण नाही, प्रश्न घटनेतल्या तरतुदीचा पण नाही. शेवटच्या डिबेटमध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं, शेवटचं भाषण त्यांचं घटनेवरचं अतिशय सुंदर, ते पुण्यातल्या भाषणामध्ये सुद्धा त्याचा उच्चार केलेला होता, मी ते पुन्हा पुन्हा सांगतो. ते सांगितलं की भाषण संपलं. तुमच्यासारख्या सामान्य माणसाला, माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळेल असं त्याने एक उदाहरण दिलं. निखिल ते म्हणाले की आम्ही अतिशय कष्टाने शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर आमच्यामध्ये एक लोकशाही नावाची देवी तयार केली, जी कुणाला गुलाम नाही बनवणार, जी कुणाला विषमत नाही देणार. एक लोकशाहीचं मंदिर पण बांधलं आम्ही, तिच्यासाठी गर्भगृह तयार केला, कारण देवी तिथे बसत असते. आणि आमचं ठरलं होतं की अमुक दिवशी देवी तिथे जाणार आहे, तिची प्रतिष्ठापना प्राण प्रतिष्ठा होणार आहे. सगळ्या आमची तयारी चालू होती आणि कुठून तरी एक राक्षस आला आणि लोकशाहीच्या अगोदर तोच त्या मंदिरामध्ये घुसला, डायरेक्ट गर्भघरामध्ये घुसला. आता काय करायचं, राक्षसाला बाहेर काढता येईल काढेपर्यंत लोकशाहीला तिथे नेता येत नाही. मग लोक टाळ्या वाजवायला लागले, घोषणा द्यायला लागले, बाहेर निघ राक्षसा, बाहेर निघ, तुला अमुक देतो, तुला आधार कार्ड देतो, तुला पॅन कार्ड देतो, तुला तुरुंगात टाकतो, तुला टाळा लावतो, तुझ्या भाषणावेळी रिपोर्टिंग करतो. काय काय भीती घालायला लागले, ढोल वाजवायला लागले, फटाके उजवायला लागले, राक्षस घाबरे आणि बाहेर येईल. बाबासाहेब म्हणाले राक्षस इतका बदमाश आहे की एवढं करून सुद्धा तो बाहेर निघतच नाही. आता राक्षसाला बाहेर काढून तिथे जर लोकशाही ठेवायची असेल तर शहाण्या माणसासमोर एकच पर्याय आहे, बॉम्ब लावून ते मंदिर उद्ध्वस्त करणं आणि लोकशाहीसाठी नवीन मंदिर बांधणं आणि त्या राक्षसाला खलास करणं. जय जय भीम म्हणणारे लोक आहेत, जय जय शाहू म्हणणारे लोक आहेत, जय फुले म्हणणारे लोक आहेत, जय शिवाजी म्हणणारे लोक आहेत, त्यांनी आपल्या मन, मेंदू आणि मनगट यातली ताकद फक्त मंदिरात घुसलेल्या राक्षसाला बाहेर काढण्यासाठी जोपर्यंत खर्च करत नाही तोपर्यंत लोकशाही आपलं बोट धरून चालणार नाहीये. ह्या संमेलनाचं अध्यक्ष मला केलं त्यामुळे धन्यवाद. निखिलने उद्घाटन केलं त्याला पण धन्यवाद, तो थांबला ऐकत पुन्हा धन्यवाद. आणि तुम्ही किती वाजले, हा म्हणजे काय फार नाहीये, जेवायचंच आहे आपल्याला, नाहीतर तुम्ही टेन्शन घ्या. झाला असला करता अध्यक्ष जेवतो. तर तुमच्या जेवणालाही शुभेच्छा, तुमच्या संमेलनालाही शुभेच्छा, पुन्हा भेटूया, धन्यवाद.